नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण 12वीचे नवीन अभ्यासक्रम आधारित जे पुस्तकं ऑनलाईन उपलब्ध झालेले आहेत ते आपल्याला मोबाईलमध्ये कसे डाउनलोड करता येतील त्याबद्दल आज आपण माहिती बघतो आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून माहिती चांगल्या प्रकारे समजेल. आणि माझा चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटन अवश्य दाबा. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा मोबाईलमध्ये जो कोणता ब्राउझर असेल तो ब्राउझर तुम्हाला ओपन करायचा आहे. जसा माझ्याकडं क्रोम ब्राउझर आहे म्हणून मी तो ओपन करणार आहे. तर सगळ्यात पहिले क्रोम ब्राउझर कुठे आहे ते पाहून घेऊया. गुगलमध्ये तो आहे, गुगलमध्ये आता क्रोम, ठीक आहे. त्याला टच करायचं आहे. टच केल्यानंतर तो ओपन झाल्यानंतर वरच्या साईडला जी पट्टी आहे त्या ॲड्रेस बारमध्ये तुम्हाला ई बालभारती असं टाईप करायचं आहे. ई बाल भारती आणि सर्च करायचं आहे, ठीक आहे. आता सर्च केल्यानंतर सगळ्यात पहिले जो तुमचा एक जे ॲड्रेस सापडलेला आहे तुम्हाला, ठीक आहे, तर त्यामधला ई बालभारती डॉट इन ही तिची वेबसाईट आहे. त्याला आपल्याला टच करता येईल किंवा त्याच्या खाली ई बुक म्हणून दिसतं आहे त्याला टच करा तरी चालेल. पण मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती सांगणार आहे, म्हणून तुम्ही ई बालभारतीला काय करायचं आहे टच करायचं आहे. टच केल्यानंतर हे पेज ओपन झालेलं आहे. तर यामध्ये बरीचशी माहिती आहे. तर सध्या आपल्याला फक्त पुस्तकं कशी डाउनलोड करायची ती माहिती आपण घेतो आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करावं लागेल, डाउनलोड PDF टेक्स्ट बुक असं 3 नंबरचा वरती तुम्हाला टॅब दिसेल तर टच करायचं आहे. टच केल्यानंतर असा पूर्ण पेज ओपन होईल. इथे सगळे पुस्तकं आहेत 1वीपासून ते 12वीपर्यंत तुम्ही तुमच्या डाव्या हाताला पाहू शकतात. इथे मी झूम करतो आहे, ठीक आहे. 1वीपासून ते 12वीपर्यंत सगळे पुस्तकं उपलब्ध आहेत. तुम्ही कोणतेही घेऊ शकतात. पण आपल्याला सध्या 12वीचं बघायचं म्हणून 12वीला काय करायचं आहे टच करायचं आहे. आणि त्याच्याखाली आहे माध्यम, मीडियम्स. ते मीडियम्स तुम्ही हवा तो मीडियम्स तुम्ही घेऊ शकतात. आणि खाली त्या 3rd नंबरला जो आहे तो आहे सब्जेक्ट. तुम्ही 12वीला टच केलं आहे आणि आता 12वीची सगळी पुस्तकं इथं उपलब्ध झालेली आहेत, तुम्ही पाहू शकता. आता समजून घ्या, मला विषय यायचा आहे, सायन्सचा विषयाची पुस्तकं पाहिजे. ते इथं सायन्सच्या पुस्तकाला टच केलं आहे आणि ते सगळी पुस्तकं ते उपलब्ध झालेली आहेत. मग ते फिजिक्स असेल, बायो असेल, केमिस्ट्री असेल किंवा माहिती तंत्रज्ञान आहे टेक्नॉलॉजी म्हणून. आता यातलं कोणते पुस्तक आपण डाउनलोड करू शकतो, तर सगळ्यात तुम्हाला मी पहिलं जे पुस्तक आहे ते डाउनलोड करून दाखवतो आहे. तर फिजिक्सच्या खाली तर डाउनलोड नावाचा एक टॅब दिसतं आहे, त्याला तुम्हाला टच करायचं आहे. टच केल्यानंतर काय होईल, तुमचं पुस्तक डाउनलोडिंगला लागून जाईल. तसं तुम्ही वरतून आता नोटिफिकेशन बारमध्ये पाहू शकता. जर तुम्हाला मी दाखवून देतो, पाहून घ्या, ठीक आहे. हे बघा, इथे तर पुस्तकाचं नाव येत नाही, इथे त्याचा कोड असतो प्रत्येक विषयाचा. त्या कोडनुसार ती PDF डाउनलोड होत असते. साधारणतः हे 14.30 MB फाईल आहे. आता डाउनलोड व्हायला वेळ लागेल, ठीक आहे ना. तर मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगून देतो, तुम्ही आता मुलांना 1वीपासून ते 12वीपर्यंत कोणतेही पुस्तक डाउनलोड करून देऊ शकतात आणि ते तुम्ही ते मुलं वाचन करू शकतात. म्हणजे मोबाईलमध्ये ते कोणतेही पुस्तकं केव्हाही कुठे वाचू शकतात. आपले घरचे जे पुस्तकं आहे ते ट्रॅव्हलिंगमध्ये न्यायची गरज नाही, ठीक. आणि आता बऱ्याचशा मोबाईलमध्ये फॅसिलिटीज उपलब्ध झालेल्या आहेत. तुम्ही त्याला डार्क मोडमध्ये टाकलं तर डोळ्यांना त्रास होणार नाही, बॅकग्राऊंड काळून जाईल. त्या पद्धतीचा तुम्ही वापर करू शकतात. आता जवळपास 10 MB फाईल डाउनलोड झालेली आहेत. काही सेकंदाची गोष्ट राहिलेली आहेत. एकदा ती फाईल डाउनलोड झाली का तुम्हाला ओपन करून मी दाखवून देतो, म्हणजे तुम्हाला पूर्ण खात्री होऊन जाईल. ठीक आहे, फाईल आता जवळपास डाउनलोड झालेली आहे. आता डाउनलोड झाल्यानंतर ती तर डायरेक्टच ओपन होऊन जाईल किंवा तुम्ही त्याला तिथं डाउनलोडच्या बटनाला इथं आता टच करून त्या फाईलला टच करून पण पाहू शकता. जसं मी टच करतो आहे, या प्रकारचं जे पुस्तक ओपन झालेलं आहे तुम्ही पूर्ण पुस्तक चेकआउट करू शकता. जवळपास 374 पेजेस आहेत त्या पुस्तकांमध्ये, तुम्ही पाहू शकता वरती दिसतं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.